नमस्कार मंडळी, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मॉल्स आणि थिएटरमध्ये आपण सर्वजण आवडीने जे कॅरेमल पॉपकॉर्न खातो, ते कॅरेमल पॉपकॉर्न आज मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे. तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. कॅरेमल पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पॉपकॉर्न बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे मक्याचे दाणे घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता दाणे असे भरीव असावेत. मक्याच्या दाण्याचा जर पांढरा भाग वरती जास्त असेल तर हे मक्याचे दाणे चांगले फुलले जाणार नाहीत आणि छान असे पॉपकॉर्न तयार होणार नाहीत. आता आपण पॉपकॉर्न बनवायला सुरुवात करूया. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालते. गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे. तेल आता चांगलं गरम व्हायला द्यायचं. तेल आता चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये मी 2 मोठे चमचे मक्याचे दाणे घालते आणि हे दाणे तेलामध्ये चांगले असे भाजून घ्यायचे. संपूर्ण मक्याच्या दाण्याला तेल लागलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता दाण्याचा कलर चेंज होत आलाय. दाणे आता हे फुटायला लागले आहेत. त्यावरती मी आता हे झाकण ठेवते आणि 1-20 सेकंदमध्ये आपले दाणे चांगले भाजून होतील. हा तडतड असा जो आवाज येतोय, तर आवाज यायचा बंद झाला की समजायचे आपले दाणे भाजून झाले. आवाज यायचा बंद झालाय. आपण कढईवरचं थोडंसं झाकण उचलूया. मी गॅस बंद करते आणि थोडी वाफ बाहेर जाऊ दे. त्यानंतर हे झाकण काढायचं. हे बघा पॉपकॉर्न हे तयार झाले. आता मी कढई खाली उतरवते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये कॅरेमल कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. गॅसवरती मी आता दुसरी कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी ज्या मोठ्या चमच्याने मक्याचे दाणे घेतले होते त्याच मोठ्या चमच्याने मी 4 चमचे साखर घेते. हाय फ्लेमवरती आता ही साखर आपण मेल्ट करून घेऊया. साखर आता मेल्ट व्हायला लागली आहे आणि ही प्रोसिजर तुम्ही भरपूर काळजी घेऊन करत जा. ह्याचा चटका हाताला जबरदस्त लागतो. साखरी व्यवस्थित मेल्ट करून घेऊया आपण. सध्या आपण मॉल्स आणि थिएटरमध्ये जाऊ शकत नाही, तेव्हा आपण हे कॅरेमल पॉपकॉर्न खूप मिक्स करतो. तेव्हा तुम्ही ही माझी रेसिपी नीट व्यवस्थित पहा, म्हणजे हे कॅरेमल पॉपकॉर्न तुम्ही घरी बनवू शकता. साखर ही मेल्ट झाली आहे, त्याला हा असा येल्लो कलर आला पाहिजे. आणि चमच्याला जी ही साखर लागते ती तुम्ही सुरीने अशी काढू शकता. आता गॅसची फ्लेम मी स्लो करते, त्यामध्ये मी आता 1 चमचा बटर घालते. आणि चिमूटभर मीठ घालते. बटर व्यवस्थित मेल्ट व्हायला द्यायचं. लक्षात ठेवा, जेव्हा आपण बटर याच्यामध्ये वापरतो त्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे, फास्ट नका करू. कारण फ्लेम जर तुम्ही फास्ट केला तर हे पूर्ण कॅरेमल जळून जातं आणि आपले पॉपकॉर्न हे कडू लागतात. तुम्ही पाहू शकता साखरेच्या पाकाला आता थोडे थोडे असे बबल्स यायला लागले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि त्यामध्ये 1 चिमूटभर मी सोडा घालते. सोडा घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता याला असं मस्त असा फेस आलेला आहे. कॅरेमल आता मस्त तयार झालं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेले पॉपकॉर्न घालूया. हे आता आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. पॉपकॉर्न आता कॅरेमलमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत. हे मी आता एका पसरट ताटामध्ये काढते आणि 10 मिनटं गार करून घेते. 10 मिनटं झाली आहेत. आता आपण कॅरेमल पॉपकॉर्न गार झालेत का ते पाहूया. हे बघा आता गार झाले आहेत. ते मी आता हाताने असे वेगळे करून घेते. आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते.
हे बघा मंडळी, टेस्टी आणि कुरकुरीत सर्वांच्या आवडीचे कॅरेमल पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत। हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा। आणि तुमच्या काही सजेस्टेड रेसिपीज असतील तर त्याही मला कमेंट्सद्वारे कळवा, म्हणजे मी त्या बनवून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।